राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह मदनद देवी यांचे वयाच्या 91व्या वर्षी काल बंगळूर येथे निधन झालं। त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये सकाळी 11:50 अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी गृहमंत्री अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक नेते मंडळी यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली। आज सकाळी पुण्यातील मोतीबाग येथे सकाळी 9 ते 11 या वेळात पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। त्यावेळी गृहमंत्री अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार यांच्यासह भाजपचे अनेक नेते मंडळींनी अंत्यदर्शन घेतलं। त्यानंतर मोतीबाग येथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह मोहनदास देवी यांची अंत्ययात्रा 11 वाजताच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत काढण्यात आली। त्यानंतर विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी देवी यांना श्रद्धांजली वाहताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की लाखो लोकांना आपल्यामध्ये सामावून घेणारे मदनदास देवी यांच्या वियोगाचे दुःख सर्वांना झाले आहे। त्यांनी केवळ संघटन कार्याचा विस्तार केला नाही किंवा संघटनेशी माणसांना जोडले नाही, तर देवी हे प्रत्येकासाठी जवळचे व्यक्तिमत्व होते। संघ कार्याचे ध्येय साध्य करण्याच्या उद्देशातून त्यांनी सर्वांशी स्नेह जोडला। जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत ते आनंदी होते। पुढे चला हा त्यांनी दिलेला मंत्र आत्मसात करून वाटचाल करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। मदनदास देवी यांना श्रद्धांजली वाहताना JP नड्डा म्हणाले, देवी यांनी हजारो कार्यकर्त्यांना दृष्टी, दिशा, संस्कार आणि जगण्याचे उद्दिष्ट दिले। कोणत्याही कार्यकर्त्यांचा त्यांच्याशी सहज संवाद होत असे। त्यांनी संघ कार्य सुरू केले तेव्हा आपल्याकडे सर्वच गोष्टींचा अभाव होता, मात्र त्यावर मात करत काम करणाऱ्या देवी यांनी कुशल संघटक कसा असावा याचे आदर्श उदाहरण आपल्या कार्यातून निर्माण केले। मदनदासजींचं निधन आणि सगळ्यांना अतिशय दुःख झालं, कारण देशासाठी समर्पित असं त्यांचं जीवन होतं, अतिशय कुशाग्र बुद्धीचे आणि त्याचबरोबर उत्कृष्ट संघटक अशी खरी त्यांची ओळख आहे। आणि आम्हा अनेक हजारो कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरणा केली समाजसेवेची आणि आयुष्यभर काम करण्याची एका कामास कारणासाठी। आज संघ परिवाराचा जो विस्तार झाला आहे त्यामध्ये त्यांची भूमिका ही महत्त्वाची आहेच, आणि हजारो कार्यकर्त्यांचे ते प्रेरणास्रोत राहिले असं व्यक्तिमत्व दुर्मिळ असतं। सोलापूर जिल्ह्यातून येऊन पुण्यामध्ये शिक्षण घेऊन नंतर चार्टर्ड अकाउंटंट आणि LLB होऊन त्यांनी पूर्ण वेळ गेले 70 वर्ष फक्त समाजाचं काम केलं, आणि म्हणून देशभर त्यांचा केवळ चाहता वर्ग नाही, मी म्हणेन अनुयायी ज्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली असे कार्यकर्ते आहेत। तर कार्यकर्ते घडवणारा हा महत्त्वाचा नेता आज हरपला, त्याचं सगळ्यांना दुःख आहे।